नमस्कार मंडळींनो, हौशी लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। तर मंडळींनो, छान असा थंडीचा मौसम आता सुरू झालेला आहे। थंडी आली म्हणजे गाजर आले, आणि गाजर आले म्हणजे हलवा तर व्हायलाच पाहिजे। तर आज आपण गाजराचा हलवा पाहणार आहोत। चला तर मग सुरू करू। गाजर हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 1 किलो गाजर किसून घेतले आहे, 1/2 किलो साखर, 100 ग्रॅम खवा, आवश्यकतेनुसार तूप, वेलची पूड आणि हे काजू बदाम। सर्वात प्रथम कढई तापलेली आहे तर थोड्याशा तुपावर मी काजू परतवून घेते। अगदी थोडंसंच तूप घालायचं आहे। काजू परतवून झालेले आहेत, आता मी ते प्लेटमध्ये काढून घेते। आता खवा परतवून घेते वितळेपर्यंत। खवा वितळलेला आहे, आता आपण तो काढून घेऊया। आता त्याच कढईत गाजर परतवून घेऊया, त्यासाठी आधी तूप गरम करून घेऊया। आता किसलेला गाजर या तुपात परतवून घेऊया। हे गाजर परतवून झालेलं आहे, आता आपण साखर टाकूया। साखरेमध्ये हा शिजू द्यायचा। आणि व्यवस्थित असं शिजू देऊयात, साखर वितळेल आणि मग त्यातच म्हणजे पूर्णपणे मुरली जाईल ती साखर त्या गाजराच्या पीसमध्ये। साखर वितळलेली आहे, आता आपण हे साधारण 15 ते 20 मिनटं शिजू देऊयात। पंधरा मिनटं झालेली आहेत आणि गाजर देखील शिजलेलं आहे, आता आपण हा मावा टाकून पुन्हा परतवून घेऊयात। आता वेलची पूड टाकून घेते आणि जे काजू आपण परतवलेले होते ते थोडेसे। वाव, मस्त। 2 ते 5 मिनिटात आपला हलवा तयार होईल। तर असा हा गाजर हलवा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। तर असा हा टेस्टी असा गाजर हलवा तयार आहे। तुम्ही नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला जरूर आवडेल। जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।